बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, ती म्हणजे चारही बाजूंनी टीका झाल्यावरती नाना पटोले यांनी सपशेल माघार घेतली आहे. माझ्यावरती पाळत ठेवली जाते असा आरोप नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला होता. पण हे सरकार 5 वर्ष टिकेल आणि माझ्या वक्तव्याचा वापर विरोधकांनी केला असं आता पटोले म्हणतायत. काल शरद पवार यांनी पटोलेंना अनुलेखानं मारलं, आज नवाब मलिक यांनी सडकून टीका सुद्धा केली आणि त्यामुळे असेल कदाचित, पण पटोलेंनी तलवार म्यानच केलेली दिसते. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी ही 5 वर्ष चालेल याच्यामध्ये कुठलंही नाही, कारण की पहिल्या महिन्यापासूनच बीजेपीच्या वतीनं सांगण्यात येत होतं की हे सरकार पडेल, हे सरकार पडेल. आता या सरकारला 2.5 वर्ष झाले आणि त्याच्यामुळे त्यांचे मनसुबे याच्यात हरवलेत आणि म्हणून या पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम सुरू झालेलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाना पटोलेंवरती प्रचंड संतापले आहेत. माझ्यावर कुणीतरी पाळत ठेवतंय असा आरोप पटोलेंनी केला होता. अजित पवारांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे. अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये याच विषयावर आज दुपारी बैठक झाली. अजित पवारांनी पटोलेंचे सर्व आरोप हे खोडून काढले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. पटोलेंच्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय असा आरोप पटोलेंनी केला होता. तर अजित पवारांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली आहे.